बोलेला तो एक वाक्यात तर सगळ्यांनाच माहिती आहे की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. पण माझ्याबद्दल अजून थोडं सांगायला आज मी परत आलो. अरे तेव्हा मी लोकांना म्हटलं होतं, जर आपला अखंड हिंदुस्थान ब्रिटिशांच्या दुर्मिळ सत्तेविरुद्ध उभा टाकला तर आपला अखंड हिंदुस्थानाशी लढणं ते ब्रिटिशांसाठी कठीणच नाही पण अशक्य होऊन जाईल. अरे जे माझा वर्ग होता त्याच्या बाहेर मी पाठी लावली होती की डॉग्स अँड ब्रिटिशर्स आर नॉट अलाउड. तरी पण खूप लोक ते ब्रिटिशाला घाबरायचे आणि त्याचा तो घाबरटपणा काढायला मी त्यांना म्हटलो की अरे काय तो कुठला इंग्लंड देश, आपण सगळे भारतीय मिळून त्या देशावर थुंकलो जरी ना तर त्याच्यात वाहून जाईल तो. अरे तेव्हा माझ्या मनात फक्त एकच होतं की आता कुठला जरी संकट आला, आभाळ जरी कोसळला तरी त्याच्यावर पाय ठेवून उभा राहिलो बाल गंगाधर टिळक. पण हे सगळं शक्य करायला तेव्हा कोणच एकत्र नव्हतं. अरे राणी लक्ष्मीबाई आणि तात्या टोपे यांचा बलिदान वाया का गेला, कारण आपण एकत्रपणे लढलोच नाही. लोकांना एकत्र करायला मी गणेश उत्सवा सण साजरा केला, 10 दिवस गणपती बसवले, सकाळ आणि संध्याकाळ त्यांची पूजा केली आणि त्याच्यासाठी लोक एकत्र आले. पण जेव्हा लोक एकत्र आले तेव्हा मी त्यांना म्हटलो की जोपर्यंत आपण असे एकत्र येणार नाही तोपर्यंत तो ब्रिटिश आपल्यावर असंच राज करणार आणि आपल्याला काहीही करता येणार नाही. अरे आता खूप झाली योजना आणि खूप झाले विचार, आता एकतर मरा नाही तर मारा. लोकांमध्ये आग जागली होती पण ब्रिटिशांनी परवानगी शिवाय बंदूक ठेवायला बंदी लावली. लोकांकडे काहीही पर्याय नव्हता, सगळे शांत बसले होते. पण माझ्या मनात ती एक आग लागलेली की मला स्वतंत्र भारत पाहिजे आणि त्याच्यासाठी मी लोकांना बांबू वापरायचं शिकवलं आणि त्यांना म्हटलो की जिथे कुठे ब्रिटिश एकटे दिसले तिथं त्यांना चोपून काढायचा आणि लोकांनी तसंच केलं. पण आता हे बघून ब्रिटिशांनी परत बांबूवर पण बंदी लावली. त्या ब्रिटिशाला माझ्या स्वभावाबद्दल एक नव्हतं माहिती होतं की मी मोडेल पण वागणार नाही. तर आता मी लोकांना म्हटलो तुम्ही ऊस घ्या, कारण बांबूपेक्षा जास्त जोरात म्हणजे ते ऊस लागतो. यावरून मला आत्ताच्या पोरांना फक्त तीनच गोष्ट सांगायची आहे. पहिली म्हणजे तुम्ही सगळे एकत्र या, कारण एकाला मोडणं ते सोपं आहे पण 100 मोडणं ते सोपं नाही. दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्हाला तुमचा मार्ग तुमच्या लक्ष्यापर्यंत नेत नसेल तर लक्ष नका बदलू, एकदा मार्ग बदलून बघा. आणि तिसरी गोष्ट ते स्वतंत्र भारत, त्याचा तिरंगा, त्याचा राष्ट्रगान आणि आम्ही स्वतंत्र सैनिकाची कदर करायला शिका. जर आम्ही तेव्हा बलिदान नाही दिला असता तर आता पण तुम्ही कुठल्या तरी अंग्रेजाच्या घरी गुलामी केली असती. मिळालेल्या स्वराज्याची जाण ठेवा आणि जागे व्हा.